तालुक्यातील देवभाणे येथे आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली। ही निवडणूक तिरंगी असून यात 9 जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात होते। उद्या कोणाची वर्णी लागते याकडे देवभाणे ग्रामस्थांचं लक्ष लागून आहे। धुळे तालुक्यातील देवभाणे येथील ग्रामपंचायत निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली। सकाळी 7 वाजेपासून मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या। ही ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी असल्यामुळे सर्वच पॅनलच्या उमेदवारांमध्ये धावपळही दिसून आली। या मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात होता। यात विकास पॅनलचे संजय गेंदा पाटील यांच्या नेतृत्वात व ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनात तर पंचक्रांती पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर शिवाजी देसले तर परिवर्तन पॅनल प्रमुख स्वप्नील नथू भामरे यांच्यात ही तिरंगी लढत झाली। देवभाणे येथे आज दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी जे सार्वत्रिक निवडणूक ग्रामपंचायतची निवडणूक जी पार पडते ती अतिशय गावाचा जो काही एकोपा आहे तो जोपासून त्या अनुषंगाने जे लोकशाहीच्या मार्गाने जाणं बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पाडत आहोत आणि जो काही निकाल लागेल त्या निकालाच्या संदर्भामध्ये जे काही 3 पॅनल आहेत गावामध्ये या 3 पॅनल्सना जो निकाल मान्य असेल या अनुषंगाने सर्व जे काही प्रयत्न आमच्या ठिकाणी चालू आहे आणि निवडणूक जी आहे ती अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडत आहे आणि उद्या जो काही निकाल लागेल तो सर्वांना त्या ठिकाणी मान्य राहील। कोणतं आहे काय पंचक्रांती पंचक्रांती पॅनलच्या जे काही आम्ही आहोत ते उमेदवार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आमच्या विजयाचं एक आशा त्या ठिकाणी बाळगतो आणि त्या पद्धतीने वातावरणसुद्धा किंवा मतदारांचा जो काही प्रतिसाद असतो तो त्या आम्हाला या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात तो लाभलेला आहे। म्हणून मतदार राजांच्या आम्ही या ठिकाणी अतिशय मनापासून धन्यवाद मानतो। तर आपल्या देवभाणे ग्रामपंचायतचं 2022 अध्यक्षता केलं आहे त्याच्यात आम्ही आदरणीय बाबासाहेब कुणाल पाटील यांच्या प्रेरणेने विकास पॅनल स्थापन केलेलं आहे आणि या विकास पॅनलमध्ये एकूण 3 वार्डामधून 9 सभासद त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत असू। गावात त्या ठिकाणी 3 पॅनल तयार झालेले आहेत आणि 3 पॅनलमध्ये त्या तिरंगी लढत आहेत। बाकीच्या पॅनलमध्ये त्या ठिकाणी एका पॅनलमध्ये 8 उमेदवार आहेत दुसऱ्यामध्ये 6 आहेत परंतु आम्ही मात्र त्या ठिकाणी गावाच्या विकासासाठी 9 च्या 9 उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 10 दिवसामध्ये जी प्रचार फेरी आम्ही केलेली आहे सर्व उमेदवार आणि आमच्या पार्टीशी असणारे आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व तरुण मंडळी तर गावातील लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारचा कौल दिलेला आहे प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आम्हाला आशा आहे की उद्याचा जो निकाल लागेल या निकालात त्या ठिकाणी आमच्या विकास पॅनलला बहुमत मिळाल्याशिवाय राहणार नाही।